आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. रायगड जिल्हा इतिहासाचा साक्षीदार आणि निसर्गाचे मुक्त उदाहरण, राजकीय सामाजिक क्षेत्रासोबतची आगळी वेगळी बांधिलकी आज आपण भेटणार आहोत. याच रायगड जिल्ह्याची प्रशासकीय सूत्र ज्या तरुण कर्तृत्वान व्यक्तिमत्वाच्या हाती आहेत ते म्हणजेच रायगडचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांना. नाशिक जिल्ह्यातील एका खेडेगावातील मराठी शाळेतला सामान्य विद्यार्थी ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास सरांनी फक्त यशस्वीच केला नाही तर एक सर्वोच्च शासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना गाव माती आणि माणुसकी सोबतची नाळ कायम घट्ट ठेवली आणि म्हणूनच आज विकासाच्या वाटेवर या बदलाच्या प्रक्रियेत साऱ्या तरुणाईचं ते खास आकर्षण ठरत आहे. तर भेटूया रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांना. सर नमस्कार, आपल्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर, एक वेगळा उपक्रम आपण राबवतोय आणि त्या अनुषंगाने आज आपली भेट होते. सर, तुमचा प्रवास, बालपण, गावाकडची माती, प्राथमिक शिक्षण आणि नंतर प्रशासकीय सेवेतलं एक महत्वपूर्ण पद, हा सगळा प्रवास आम्हाला थोड्यात जाणून घ्यायला आवडेल. माझा जन्म एका खेडेगावात झाला, नाशिक जिल्ह्यातलं देवळा नावाचं गाव, आता तो तालुका झालाय. माझी आई देखील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य आणि पहिलीला जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. मला पहिल्या 6 महिने तर शाळेमध्ये जायला फारसं आवडत नव्हतं, मी शाळेतून पळून जायचो. पण प्राथमिक शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे एक वेगळी जबाबदारी होती. पण नंतर शाळा इतकी आवडायला लागली, शाळेचं ते जिल्हा परिषद शाळांची ती कौलारू इमारत, दगडी बिल्डिंग, आजूबाजूचे सगळा निसर्ग आणि याच्यामुळे शाळा जो मी माझा नावडता विषय होता तो आवडता विषय झाला आणि शिक्षक पण खूप चांगले लाभले. म्हणजे पहिल्या वर्षापासूनच आमचे मुख्याध्यापक होते भाऊराव गुरुजी म्हणून, त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व संपूर्ण गावामध्ये त्यांचा दरारा असायचा. म्हणजे ते ज्या रस्त्याने जात असतील त्या रस्त्याने पालक सुद्धा जाणं टाळायचे. पूर्वी आम्ही ज्या काळी शाळा शिकलो त्या काळी प्राथमिक शिक्षकाच्या शिक्षकांच्या बद्दल किंवा शिक्षिकांच्या बद्दलचा एक वेगळा आदर हा जनमानसामध्ये असायचा आणि गावामधले कंटे सोडवण्यापर्यंत सुद्धा त्यांचा सहभाग असायचा. ते या 4 वर्षामध्ये खूप चांगले शिक्षक लाभले, चांगली जडणघडण झाली. त्यानंतर 5वीला मला हायस्कूलला मी ऍडमिशन केलं आमच्या गावच्या आणि त्यानंतर मग सातारा सैनिक स्कूल म्हणून आपल्याला एक शाळा माहिती असेल, मिलिटरीचं प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे, त्याची अखिल भारतीय परीक्षा मी उत्तीर्ण झालो. मी अखिल भारतीय परीक्षेत मी प्रथम आलो आणि त्याचं श्रेय सुद्धा माझ्या मराठी शाळेचं जाणून घेतलं आणि मग मी सातारा सैनिक स्कूलला 6वी ते 12वी शिकलो. त्यानंतर मग नाशिकला मी BSCचा कोर्स केला, BSC पुणे विद्यापीठामध्ये MBA केलं आणि त्यानंतर परीक्षा देऊन मग आता शासकीय सेवेमध्ये आलो. खऱ्यातने सगळी जडणघडण ही मराठी माध्यमाच्या शाळेतूनच झालेली आहे. सर, आता आपण ज्या खऱ्यातनं ज्या विषयावर काम करतो मी आणि माझी मराठी शाळा, तर त्या संदर्भात आपण एक प्रश्न विचारतोय. काही वर्ष आपण मागे गेलो तर काही महानगरांचा अपवाद वगळता गाव माती आणि मराठी शाळा यांचं एक नातं होतं. पण आता त्याच मराठी शाळेकरता आपल्याला एक नवा उपक्रम सुरू करण्याची वेळ येते, मग हा सारा भयानक बदल कसा काय करा, यामागची काही कारण करू शकतील? सुरुवातीला आपण जर बघितलं तर गावामध्ये शाळा ही फक्त मराठी शाळा जिल्हा परिषदची असेल किंवा नगरपालिका असेल तर नगरपालिकेची मराठी शाळा असेल आणि त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे सर्व शिक्षकांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायची, पालकांना देखील ती आपली शाळा वाटायची. म्हणजे आमची शाळा हा संकल्पना त्यावेळेला दृढ होती. त्यानंतर हळूहळू इंग्लिश मीडियम कडे जाण्याचा कल वाढला, लोकांना इंग्रजी भाषेचा आकर्षण वाढलं कारण नोकरीसाठी त्याची आवश्यकता असते आणि म्हणून मग गावोगावी तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आणि पालकांना असं वाटायला लागलं की मराठीत शिकण्यापेक्षा माझा मुलगा इंग्रजीमध्ये हवा किंवा त्या शाळेचं एकंदर वातावरण, त्यांचं बाह्य जे स्वरूप असायचं ते खूप आकर्षित करण्यासारखं स्वरूप असतं आणि म्हणून पालकांना वाटतं की जिल्हा परिषद शाळेत शिकला तर
माझा मुलाचा प्रगती होईल किंवा नाही, यातून खरं म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत जाणे ही मोठी समस्या आपल्याकडे समोर आपली असते. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, मी जिल्हा परिषद कोल्हापूरला सीईओ असताना आम्ही बघितलंय की आम्ही जे शाळा सुधारचे प्रयोग केले, क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढवण्याचे जे प्रयोग केले, आमच्या शिक्षकांनी खूप साथ दिली, आमच्या पदाधिकाऱ्यांनी खूप साथ दिली, त्याच्यात आम्ही बघितलं की स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी खासगी शाळेतले पालक मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे शाळांसाठी आमच्याकडे वेटिंग आणि पटसंख्या देखील दरवर्षी वाढत होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा कडे जाण्याचा कल आता पुन्हा यायला लागला. आणि मी आता नंतर त्याच प्रश्नाकडे येणार होतो की कोल्हापूरमध्ये तुम्ही एक वेगळं काम उभं केलं मराठी शाळांच्या बाबतीत, तर ते ज्यामध्ये ते वेगळे उपक्रम राबवले त्यामध्ये कोणता ठळक उपक्रम तुम्हाला आठवतो, त्या ठळक उपक्रमामुळे खूप सारा बदल तुम्हाला अपेक्षित होता तो मिळाला त्या उपक्रमाविषयी? पहिल्यांदा आम्ही काय केलं की आमचे सर्व मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांचे निवासी प्रशिक्षण आम्ही घेतले आणि त्यांना त्यांच्यावरची जी जबाबदारी आहे पिढी घडवण्याची जबाबदारी असेल शाळा सुधारची याचं महत्व वेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर आणलं आणि मग प्राथमिक शिक्षकांना देखील आम्ही प्रोत्साहित केलं की आपण साधारणतः मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्यांच्या मुलांचा गणिताच्या बाबतीमध्ये एक न्यूनगंड असतो, गणित येत नाही पण मग त्यासाठी आम्ही मॅथ कमांडोज असे आम्ही 500 शिक्षक तयार केले, आय आय टी पवई वगैरेचे प्राध्यापकांना बोलून गणित सोपं कसं शिकवायचं ते अकर म्हणजे मुलांना सहज सुलभ येईल असं कसं करायचं असे 500 शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यांनी पुन्हा आमच्या 9000 शिक्षकांना प्रशिक्षित. दुसरा हस्ताक्षर सुधारचा आम्ही एक मोठा कार्यक्रम, त्यामुळे मराठी शाळेकडे बघण्याचा पण बदललाय की मराठी शाळेत मुलं गेले की हस्ताक्षर सुधारले. त्याचप्रमाणे शाळांमध्ये आता आमच्याकडे काही ठिकाणी आम्ही 3 घंट्याची शाळा असा आमचा एक प्रयोग आम्ही कोल्हापूरमध्ये केला की रुटीन असं नाही की घंटा वाजली की शाळेत वर्गात बसा, घंटा वाजली की बाहेर पडा असं नाही, त्या शाळेला घंटाच नव्हती असे आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये जे काय शिकायचे मुलं गणित असेल बेरीज वजाबाकी असेल ते सुद्धा खेळातून शिकायचे असे काही प्रयोगांमुळे बोलक्या भिंती असतील, आम्ही पूर्ण शाळेमध्ये शाळेची जी खालची भिंत होती ती आमची ब्लॅकबोर्डच होती, मुलांनी केव्हाही काही तिथे लिहावं काही तिथे करावं आणि त्यामुळे शाळांकडे मुलं आकर्षित झाले. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना विशिष्ट प्रशिक्षण दिल्यामुळे प्रत्येक शिक्षकाने देखील काही इनोव्हेटिव्ह प्रयोग केले, त्याच्यातून चांगला शाळा सुधारला. म्हणजे एक चौकट असते प्रत्येक शाळेला, तुम्ही ती चौकटच बिनघंटी शाळेमध्ये चौकटच मोडीत काढली त्यामुळे मुलांची रुची आणखी वाढली. सर कित्येक मराठी शाळा डिजिटल झाल्या, चांगल्या भक्कम इमारती आहेत, पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा खरा कचरा शिक्षकांच्या हातीत आहे. पण एक शिक्षक फक्त शिकवत नाही तर एक पिढी तयार करतो, एक पिढी घडवतो, पण फार मोठी जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी असलेले एखादे शासकीय याद्या तयार करणं, ऑनलाईन माहिती भरणं, स्थानिक गटबाजी आणि उरलेले जवळच्या तालुक्यात कधी येतोय किंवा पती पत्नी एकत्र कधी होणार या अशा गडबडी व्यस्त असतात. मग होतं काय, गाडी वरून कटाटच पण इंजिन आतून मात्र संपलेलं. मग याविषयी थोडक्यात काय तुम्ही सांगू शकाल? काही अंशी आपण म्हणता ते सत्य आहे, परंतु आता रायगड जिल्ह्यातल्या शिक्षकांची मी सातत्याने संभाषण माझं होत असतं, मी बघतो की फार कमिटमेंट असलेले शिक्षक, धडपड करणारे शिक्षक आहेत, त्यांना टेक्नॉलॉजीचा बेस असलेले शिक्षक आहेत आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. आता काही ठिकाणी आपण बघतो की बदलीसाठी प्रयत्न करणे वगैरे आधी काय, कारण शेवटी आपल्याला सोयीच्या ठिकाणी जाणं हे प्रत्येकाला हवं असतं, परंतु गटबाजीमुळे किंवा इतर काही शासकीय कामांमुळे थोडाफार परिणाम होत असेल, पण आपण जर बघितलं की जे शिक्षक चांगले काम करणारे आहेत त्यांना या गोष्टींचा कधीच त्रास झालेला नाही. हा माझा गोंदियाचा सुद्धा अनुभव आहे, मी पालघरला पण सीईओ होतो, गोंदियाला कलेक्टर असताना तिथं आम्ही 100% शाळा लोकसहभागातून डिजिटल केल्या आणि हे कोणी केले, शिक्षकांनी केले, घरोघरी जाऊन लोकांना त्यांनी कन्व्हिन्स करून शाळा डिजिटल केल्या. त्यामुळे शिक्षक जर तन्मन धनाने जर एखाद्या गावामध्ये काम करत असेल अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतं.
खरंच म्हणजे फक्त नोकरी नाही तर त्या नोकरीकडे सेवेच्या उद्देशाने किंवा सेवा म्हणून बघितलं तर खूप सारा बदल होतो. आणि खऱ्या अर्थाने किती आपण शासकीय स्तरावर प्रयत्न केले की शिक्षक हा तिथला बदलाचा खरा अधिकारी आहे म्हणे. नक्की सर, खरं तर मानसिक व वैचारिक दृष्ट्या सुदृढ होण्याकरता शिक्षकांसाठी काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. पालकांपेक्षा मला वाटतं प्रत्येक शिक्षकाला अगोदर वाटलं पाहिजे होय मी मराठी शाळेचा शिक्षक आहे, याविषयी तुमचं काय म्हणतो? आपण म्हणलं ते बरोबर आहे की ज्या शिक्षकाला आपल्या शाळेबद्दल अभिमान वाटतो तो शिक्षक तिथे आपला 100% जे आपलं योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आणि तशी साथ सगळ्यांकडून मिळते. तर शिक्षकांनी आपली बदली कुठेही असो कोणत्याही शाळेमध्ये आपण गेला तरी पहिले तर एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, 50 असतील 100 असतील यांचं भवितव्य तुमच्या हातात. शासन आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे पगार देत आहे, आपले क्वालिफिकेशन आपले चांगले आहेत आणि बाहेरच्या जगाचा जर आपण विचार केला, खासगी शाळांमधल्या शिक्षकांना मिळणारे पटकून जे पगार वगैरे जर विचार केला तर आपल्या शिक्षकांची परिस्थिती ही खूप चांगली आहे. म्हणून त्या गावाचा विकास या मुलांच्यावरती आधारित आहे हे जर आपल्या मनाशी कुंडात शिक्षकांनी बांधली आणि त्या गावात मी काहीतरी देऊन जाणार, त्या शाळेला मी काहीतरी देऊन जाणार, माझा हा विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी मोठा होणार हे जेव्हा शिक्षक बघतील किंवा अशा पद्धतीने ज्यावेळेस ते स्वतःच पूर्ण क्षमतेने त्या शाळेसाठी प्रयत्न करतील आणि ती शाळा माझी शाळा आहे ती आपली शाळा असं ज्यावेळेला शिक्षकांसोबतच पालकांना वाटेल, ग्रामस्थांना वाटेल, पदाधिकाऱ्यांना वाटेल त्यावेळेला मराठी शाळेतला कोणी रोखू शकत. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत असेल, शिक्षण यंत्रणा असेल किंवा शिक्षक असेल ते एक सकारात्मक वातावरण तयार होणं गरजेचं आहे. आणि हे सकारात्मक वातावरण होय माझी शाळा करता खूप आपल्याला जवळच किंवा यशस्वी करेल. सर आपण रायगड जिल्ह्याची सूत्र घेतलीत तेव्हापासून पासून ते खरंच एक वेगळा बदल आम्हाला सुद्धा वेगळा होताना दिसतोय आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सर्व मनाला तुमच्यापर्यंत आज जवळ येताना एक वेगळा सकारात्मक मिळालं की चला कुठेतरी आमची संकल्पना कुठेतरी एक आम्हाला समजून घेणारं आमचं कुठेतरी मिळालं असं वाटतंय. तर आपण इतर प्रत्येक क्षेत्रात रायगड जिल्ह्यात वेगवेगळे बदल होतात पण फक्त मराठी माध्यमाच्या शाळांकडे किंवा रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकरता एक वेगळा रायगड पॅटर्न यावा किंवा कोणतंही एक वेगळी संकल्पना राबवता येईल का की जेणेकरून खरंच एक वेगळा बदल आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून दिसेल? रायगडला एक वेगळा ऍडव्हान्टेज आहे कारण आपण मुंबईच्या जवळ आहोत त्यामुळे आपल्याला टेक्नॉलॉजीचे जे बदल आहेत ते आपल्या प्राथमिक शाळांमध्ये लगेच आणता येत आणि त्याचा वापर करून खरं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून आता काही ठिकाणी काही शिक्षक असे असतात गणिताचे असतील भाषेचे असतील की त्यांची एक वेगळी शैली आहे ती शैली त्याच क्वालिफिकेशनच्या शिक्षकाकडे येईलच असं नाही. आम्ही असा विचार करतोय आता यावर्षी माझ्या मनात एक कल्पना अशी आहे की या जे शिक्षकांची आमची सगळी फौज आहे त्याच्यातले त्या त्या विषयातले तज्ञ शिक्षक जे बेस्ट शिक्षक आहेत की जे चांगल्या पद्धतीने विषय मांडतात त्यांची निवड जिल्हा परिषदच्या शाळांमधनं करायची आणि त्यांच्याकडनं आपण जर हा सर्व सिलेबस त्या त्या वर्गाचा शूटिंग करून जर तयार करून घेतला आणि तो त्या त्या शाळेमध्ये गणिताचा एखादा चांगला शिक्षक असेल तर ते आपण सगळीकडे रिले करू शकतो. 34 स्कॉलरशिपचा समजा असेल किंवा आता 5वीला स्कॉलरशिप झाल्या तर 5वीच्या स्कॉलरशिपचे जे काही अभ्यासक्रम असेल ते ठराविक 10 शिक्षकांनी पूर्ण व्हिडिओ करून तयार करायचा आणि तो सर्व शाळांमधून आपण दाखवू शकतो. कारण तर सगळ्या शाळांमध्ये डिजिटल असल्यामुळे प्रोजेक्टर्स आहेत सर्व आहेत म्हणजे जे बेस्ट शिक्षक आहेत त्यांचा चांगल्या पद्धतीने वापर करून आपण शाळांचे गुणवत्ता निश्चित वाढवू शकतो. खूप सुंदर उपक्रम आहे सर कारण जे जे चांगलं एका ठिकाणी ते इतरांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल आणि ते इतरांपर्यंत घेण्यामुळे आणि त्या वेगळ्या पद्धतीने भिंतीवर किंवा पडद्यावर एक वेगळं चित्र आम्हाला कसं आहे सांगण्यापेक्षा काहीतरी दिसलं की ते वेगळं आकर्षण मुलांना वाटतं. तसं गजली संकल्पना एक छान उपक्रम आहे तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा आमच्या इथून. आणि सर आता एक सरती शेवटी आणखीन एक वेगळा प्रश्न रोजची रोजी रोटी सांभाळून मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न प्रत्येक आई वडील पाहत असतो तर अशा रायगडच्या समस्त आई वडिलांना तुम्ही काय सांगू शकता? जे आभार कष्ट करून आयुष्य करणारे जे पालक आहेत मला खरं म्हणजे पालकांना एक विनंती करायची आहे की एकतर आपल्या मुलांना शाळा बाह्य ठेवून थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी आपण आपल्या मुलांना शाळेत जाण्याऐवजी कुठेतरी कामाला पाठवतो त्यांना
शाळेपासून वंचित होतो. शिक्षण हेच प्रगतीचं खरं म्हणजे शास्त्र आहे. ज्याच्याकडे शिक्षण आहे तोच आयुष्यामध्ये प्रगती होतो. आणि म्हणून पालकांनी त्यांना मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. मुलांना चांगल्याच म्हणजे भक्केबाज शाळेमध्येच पाठवण्याऐवजी मराठी मिडियमच्या शाळेमध्ये मराठी मातृभाषा असल्यामुळे त्या मुलांना घरामध्ये सुद्धा मातृभाषा मराठीच असते दाबाड कष्ट करणाऱ्या पालकांची. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना मराठी आत्मसात करणं आणि त्यातून पुढे शिक्षण घेणं हे जास्त सोयीस्कर आणि सोपं आहे. इंग्लिशमध्ये जर ते इंग्लिश मिडियममध्ये गेले इंग्लिश मिडियमच्या शाळांचा आपण बघतो की मुलांपेक्षा पालकांना जास्त अभ्यास करतो. त्यामुळे हे बिचारे दाबाड कष्ट करणारे काम कधी करणार आणि मुलांना इंग्लिश शिकू शकणार. त्यामुळे घरात वेगळं वातावरण बाहेर वेगळं वातावरण त्याच्यापेक्षा मराठी मिडियमच्या शाळेमध्ये शिकले तर निश्चित त्यांच्या मुलांचा मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती. नक्कीच सर, तुमचा हा संदेश रायगडच्या जनतेपर्यंत रायगडच्या सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवतो म्हणजे यामध्ये बोलते सर. आमचा हा प्रयत्न आहे मी आणि माझी मराठी शाळा, पण तुम्ही आज सगळा तुमचा दिनक्रम सांभाळून किंवा तुमचं जे कामाची व्यस्तता सांभाळून आम्हाला तुमचा महत्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आणि माझी मराठी शाळेच्या टीमच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की खऱ्या अर्थाने आपलं रायगडचं नवपर्व तुमच्या माध्यमातून सुरू व्हावं, नवे उपक्रम यशस्वी व्हावे याकरता आमच्या टीमच्या वतीने शुभेच्छा देऊन आपल्या ह्या गप्पा किंवा आपली चर्चा इथे थांबवतो. धन्यवाद.